आज मी गिरीश बापट गेल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी मुद्दामून आलो होतो. गेले अनेक वर्ष मी आणि गिरीश बापट पक्षात, विधिमंडळात आणि लोकसभेमध्ये एकत्र काम केले होते. पक्षाचा एक निष्ठ आणि कार्यकर्त्यांना सांभाळणारा एक अत्यंत चांगला कार्यकर्ता आज आमच्याकडे निघून गेलेला आहे. त्यांच्या जाण्यानं केवळ कुटुंबाचं नाही तर भारतीय जनता पक्षाचं आणि पुणेकरांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. जुन्या पिढीतील जाणता, पुण्याची जाण, महाराष्ट्राची जाण असणारा असा आमचा हा नेता होता. विधानसभेत आणि लोकसभेत आम्ही सोबत असताना अनेक विषयावर मार्गदर्शन ते आमच्यासारख्याला करायचे आणि त्यातून पुढची वाटचाल आम्ही करायचो. मला असं वाटतं की त्यांच्या जाण्यानं जी काही पोकळी आत्ता भरून आलेली आहे ती भरून काढण्याची जिम्मेदारी पुढच्या पिढीवर आहे आणि नक्कीच ती पोकळी आमचे कार्यकर्ते भरून काढतील असा मला स्वतःला विश्वास आहे. दादा, लोकसभेत सोबत होता काय आठवले? लोकसभेमध्ये पहिल्यांदा ते निवडून आले. खरं तर त्यांची आमदारापेक्षा लोकसभेत येण्याची फार जुनी इच्छा होती आणि शेवटी पक्षानं ती पूर्ण केली आणि ते बोलून दाखवायचे की माझी इच्छा आता पूर्ण झालेली आहे, मला खासदार व्हावं असं इमर्जन्सीपासून वाटायचं. त्याही काळामध्ये मी खासदारकीसाठी फॉर्म भरण्यासाठी पेरलोर मला सोडलं गेलं होतं, पण त्या टायमाला मला उमेदवारी न भेटल्यामुळे मी खासदार होऊ शकलो नाही. परंतु मी आता खासदार झालो. आमचे खासदार जे काही महाराष्ट्रातले आणि अन्य ठिकाणचे होते त्या सगळ्यांशी एकत्र बसणे, कधीतरी जेवायला एकत्र बसणे आणि अचानकपणानं घरी येऊनसुद्धा भेटणे असा त्यांचा एक मनमोकळेपणाचा स्वभाव होता. त्यामुळं आमच्या खासदारांमध्ये सुद्धा एक अत्यंत असं प्रकारचं वातावरण झालं की आपला ज्येष्ठ सहकारी त्या ठिकाणचा हरला अशा प्रकारचे वातावरण.